पुढच्या बातमीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचा अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये समाचार घेतला. वाटेवर असणाऱ्यांची नावं सांगा असं आव्हान त्यांनी केलं, तसेच ज्यांना जायचं असेल ते जातील असंही ते म्हणाले. विखेंच्या विधानावर प्रतिक्रिया विचारणाऱ्या प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींची अजितदादांनी फिरकी घेतली. ती घेताना विखे यांची संभावना त्यांनी अप्रत्यक्षपणे कुणीही अशी केलीये. पक्षाचे नगरसेवक राहुल भोसले यांच्या हॉटेलचं उद्घाटन करण्यासाठी ते शहरात आले होते. त्यावेळी विखेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजितदादा म्हणाले, त्यांनी नावं सांगावीत, तसेच जे वाटेवर असतील तर ते जातीलच असं ते म्हणाले.